नमस्कार मित्रांनो न्यू के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा भरती दोन हजार अठरा लघुलेखकपतासाठी मुलाखतची तयारी कशी करायची व कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो त्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे ते सुद्धा या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी की कुठल्याही प्रश्नाची उत्तर देताना शॉर्टमध्ये देऊ नका शब्दांची वाढ करा आणि शब्दांची वाढ केल्याने तुम्हाला समोरच्या व्यक्तीच कन्फ्यूज करणार नाही तर मित्रांनो पहिला प्रश्न असा विचारला जाईल स्वतःविषयी माहिती आणि स्वतःविषयी माहिती देताना तुम्हाला तुम्हाला जी भाषा शुद्ध पष्ट येत असेल त्या भाषेत तुम्हाला स्वतःविषयी माहिती सांगायची आहे उदाहरणार्थ इंग्रजी किंवा मराठी किंवा हिंदी या तिघी भाषांपैकी तुम्हाला जी भाषा पष्ट व शुद्ध येत असेल त्या भाषेत तुम्हाला स्वतःविषयी माहिती सांगायची आहे तसाच दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो असेल जॉब प्रोफाईल आणि जॉब जो, जॉब प्रोफाईलविषयी माहिती देताना तुम्हाला संपूर्ण कोर्टाविषयी माहिती पाहिजेल परत तुमच्या जॉब कशा प्रकारचे आहेत उदाहरणार्थ संगणकचा जॉब असेल संगणकावर तुम्हाला टायपिंग आहे काही ॲप्लिकेशन पूर्ण करायचे तसेच काही केसेसचे जे स्टॅम्प असतील जे ॲग्रीमेंट असतील ते थी तुम्हाला पूर्ण करायचे तसेच तो तु, तुमच्यात काय क्वालिटी आहे टायपिंग मी फास्ट करतो तुमचा स्पीड कोणता असे प्रकारचे जे प्रश्न असतील म्हणजे अशा प्रकारचे जे आन्सर असतील ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि तसाच तिसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो जिल्हाविषयी माहिती तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात आणि किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यात काय फेमस आहे त्या जिल्ह्यात कुठल्या प्रकारचे पीक लागवड होते ही सग सगळी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कारण की तुम्हाला जिल्ह्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुमच्या जिल्हा व ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरला आहे ते, त्या त्याची माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तसंच मित्रांनो चौथा प्रश्न तुम्हाला विचार विचारला जाऊ शकतो तो असेल हॉबीज होगीस। हॉबीजचं आन्सर देताना एक लक्षात ठेवायची आहे हॉबीज तुम्ही क्रिकेट फुटबॉल किंवा असं कुठलीही तुम्ही जे खेळ असतील तुमची हॉबीज ते न सांगता हॉबीज हा जॉबच्या रिलेटिव हॉबीज सांगायचे उदाहरणार्थ मला स्टडी करायची आवडतो किंवा जनरल नॉलेजचे पुस्तक वाचायचे आवडतो किंवा मला सांग संगणकावर टायपिंग करायचं आवडतं म्हणजे जॉबच्या रिलेटिव काय आन्सर द्यायचे म्हणजे समृद्धच्या व्यक्ती तुम्हाला कन्फ्यूज करणार नाही त्यामुळे हॉबीज तुमची जी असेल ती न सांगता हॉबीज जॉबच्या रिलेटिव्ह सांगायचे म्हणजे संगणक आधारित पुढील प्रश्न असेल खूप कॅन्डिडेट सिलेक्ट झालेत मग मी तुम्हालाच का सिलेक्ट करू तर मित्रांनो याचे आन्सर स्पष्ट द्यायचे ते म्हणजे मला माझ्या कामावर व माझ्यावर मला विश्वास आहे की मी इतरांपेक्षा चांगला आ, काम करू शकतो व फास्ट वर्क करू शकतो अशा प्रकारचे आन्सर द्यायचे या प्रश्नाचं तसेल पुढे प्रश्न विचारला जाईल सहावा प्रश्न असेल तुम्हाला तो असेल हा जॉब का सिलेक्ट केला आणि याची अन्सर देताना तुम्हाला सांगायचे की मला टायपिंगची सुरुवातीपासून खूप आवड आहे आणि माझी टायपिंग स्पीडसुद्धा फास्ट आहे तसेच मला कोर्टा रिलेटिव जॉब करणे खूप आवडतं कारण की मला लॉ बन बर्न, बनण्याची सुद्धा इच्छा होती त्यासाठी मी हा जॉब सिलेक्ट केला असे जॉबच्या रिलेटिव्ह कुठलेही एक कारण सांगायचे आहे मित्रांनो मी परत परत सांगत आहे कुठल्याही प्रश्न उत्तर शॉर्टमध्ये देऊ नका नाहीतर तुम्हाला समोरचा माणूस कन्फ्यूज करेल तर मित्रांनो प्रश्न क्रमांक सातवा असेल तुमच्यात काय कमतरता आहे मित्रांनो कमतरताविषयी सांगताना तुमच्यात कुठली कुठल्याही प्रकारची एक कमतरता असेल त्या कमतरताविषयी स्पष्ट सांगायचे आहे उदाहरणार्थ तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येत नसेल इंग्लिश लिहिता येत नसेल किंवा कुठलाही एक प्रॉब्लेम असेल तर त्याविषयी तुम्हाला स्पष्ट सांगायची व शब्दरचन वाढ करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा असेल पुढील प्रमाणे असेल तो असेल म्हणजे कस्टमर कंप्लेंट कस्टमर कंप्लेंटचे आन्सर देताना असं सा सांगायचे की माझे सगळ्यात अगोदर मी माझी चूक काय झालेली आहे ते शोध घेण्याचा प्रयत्न करेल कस्टमरने का कंप्लेंट टाकलेली आहे ते मी शोधण्याचा प्रयत्न करेल व ती चूक मी सुधारेल तर मित्रांनो अशा प्रकारचे आन्सर तुम्हाला द्या तसेच प्रश्न क्रमांक नव्वा असेल तो म्हणजे घरात कुणी आहे का गव्हर्मेंट जॉबला तर याच्या हा प्रश्न खूप तुम्हाला गोंधळात नेणारा प्रश्न आहे मित्रांनो कारण की तुमचे वडील शेतकरी असणार किंवा कुठल्या प्रकारचे व्यवसाय करताय तर मग तुमचे वडील शेतकरी मग तुम्ही गव्हर्मेंट जॉब का करताय तर याचे आन्सर तुम्हाला यायला हवं हो। त्यासाठी या प्रश्नावर जास्त जास्त स्टडीस स्टडी करायची मित्रांनो कारण की या प्रश्नात जास्तीत जास्त, जास्त मुलं गोंधळतात तर हा प्रश्न जास्त स्टडी करा तसंच मित्रांनो पुढील प्रश्न असेल प्रश्न क्रमांक दहावा तो असेल जॉब काय क का करताय किंवा जॉब करून काय हवं आहे तर या प्रश्नाचे एकच उत्तर द्यायचे की मला जॉब करून माझ्या घरच्या म्हणजे माझ्या वडिलांना मला घर चालवण्यामध्ये मदत करायची आहे आणि या जो हा जॉब करून मला या जॉबमध्ये प्रमोशनसाठी खूप काही मेहनत करायची आहे तसेच तसे जे तुमच्या जॉब रिलेटिव्ह असेल जे तुम्हाला वाटत असेल की योग्य आहे ते आन्सर तुम्हाला द्यायचे आहे धन्यवाद मित्रांनो